नमस्कार मित्रांनो, लेट्स स्टूड मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। अजून पण अशा चांगल्या ड्रॉइंग साठी आमच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी रिचा जैन, आज आपण ड्रीम कॅचरची कलरफुल पेंटिंग बनवणार आहोत। तर चला याला लागणारे मटेरियल्स बघूया, जसे की कॅनव्हास, एक मोठा फ्लॅट ब्रश, राउंड ब्रश नंबर 1, व्हाईट कलरची पेन्सिल आणि ॲक्रिलिक कलर्स। या क्रमानुसार कॅनव्हासवर कलर ॲड करा। टॉपवरून बॉटमपर्यंत क्रिम्सन लेक, कोबाल्ट ब्ल्यू, लेमन येलो, स्कॅरलेट लेक आणि परत क्रिम्सन लेक ॲड करा। एक फ्लॅट ब्रश घ्या आणि बॉटममधून पेंटिंग करायला स्टार्ट करा। हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये स्मूथली ब्लेंड करा। आता प्लेन येलो ब्ल्यू सोबत ग्रीनिश ब्ल्यू कलर बनवा। कलर्सला स्प्रेड करत राहा आणि क्रिम्सन लेकला ब्ल्यू कलर सोबत ब्लेंड करा। क्रीम बनवण्यासाठी येलो जवळ लेमन येलोला ब्ल्यू कलर मध्ये ऍड करा आणि स्मूथली ब्लेंड करा। इंडिगोसाठी प्रशियन ब्ल्यू कलर घ्या आणि ब्ल्यूवर पेंट करा। क्लीन ब्रश सोबत सगळ्या कलर्सला स्मूथली ओलसर करा। रेनबो कलर्सला ड्राय होऊ द्या। चला ड्रीम कॅचर बनवूया। त्यासाठी रेड पेन्सिल घ्या, एक मोठा सर्कल बनवूया आणि त्या सर्कलचा सेंटर पॉइंट बनवूया आणि त्याच सर्कलमध्ये एक सर्कल बनवूया। परत सर्कलच्या इथे एक स्मॉल सर्कल बनवूया। आता अशा प्रकारे कर्वी ट्रायंगल बनवूया जो की रिसेम्बल फ्लावरच्या पाकळ्यांसारखा असेल। आणि स्मॉल लाईन ॲड करा। आता सर्कलच्या जवळ एक्सटेंड लाईन बनवूया आणि फेदर बनवूया। अशा प्रकारे अजून दोन फेदर बनवूया। चला पेन्सिल मार्कने पेंट करूया। एक थीन राऊंड ब्रश आणि व्हाईट कलर घेऊया। सेंटर पॉइंटपासून स्टार्ट करते वेळी त्याच्यावर एक डॉट काढूया आणि अशाच प्रकारे फ्लावरचे लहान पाकळ्या तयार करूया। पाकळ्यांच्या साईडला स्मॉल डॉट काढूया। पाकळ्यांना सर्कल काढूया। पाकळ्या आणि सर्कल लाईनच्या अँगलला पेंट करूया। तुम्ही या पाकळ्यांना कोणत्या पण डिझाईनने फील करू शकता। पेन्सिल आणि कलरसोबत ड्रीम कॅचरला कम्प्लीट करा आणि जे तुम्हाला आवडतं ते डिटेल्स ॲड करा।
या ट्रायंगलच्या टिपवर स्मॉल सर्कल बनवा। आणि अशा प्रकारे हाफ सी बनवा आणि याला तोपर्यंत बनवा जोपर्यंत हा मिळत नाही। इम्प्रेशन साठी दुसऱ्या साइडला सी कंप्लीट करा। स्मॉल सर्कलला पेंट करा आणि रो बनवा। या डिझाईन मध्ये अजून डिटेल्स ऍड करा जी तुम्हाला आवडतात। फेदरसाठी सेंट्रल लाईन बनवा आणि अशाच प्रकारे टोकदार लीफचा कडा बनवा। सेम वे मध्ये बाकीचे दोन फेदर्स पण बनवा। एकदा जर आउटलाइन बनवून झाल्यावर फाईन फेदर्सला थीन ब्रशने पेंट करा। या फाईन थीन लाईनसाठी शेपला फॉलो करा। जर पाहिजे असेल तर अजून फाईन ऍड करा। आय होप तुम्हाला ही ड्रीम कॅचर पेंटिंग आवडली असेल। अजून पण अशा व्हिडिओसाठी आमच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।